विद्यार्थी मित्रांनो आपल्या मनाचा गुंता कसा दूर करायचा आणि मनामध्ये एक प्रकारची क्लॅरिटी कशी आणायची आज हे मी तुम्हाला सांगणार आहे दिवसभरात आपल्या मनात साधारणपणे सत्तर हजार का का विचार येत असतात त्यामुळे साहजिक आहे काही विचार निगेटिवसुद्धा असतात जसं आपण आपलं घर साफ करतो तसा मेंदू आणि मन हे आपल्याला या निगेटिव्ह विचारांपासून साफ करावं लागतं नसता मनाची एक गुंती आपण ज्याला म्हणतो तसं तो मनाचा गुंता जो आहे तो आपल्यालाच त्रासदायक होतो आणि मग त्या गुंत्यातून बाहेर पडण्यासाठी मेंटल ट्रॅपमधून बाहेर कर पडण्यासाठी आपल्याला आपलं मेंटल हाऊस जे आहे जे आपल्या मनाचं आणि मेंदूचं आतलं घर हो आहे त्याला स्वच्छ करणं खूप गरजेचं असतं त्यासाठी काय करायचं तर बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याला दुसरं कोणी काही बोललं तर आपण त्याच्यावरती लगेच विचार करतो आणि ती गोष्ट आपल्या मनाला लावून घेतो आता याच्यासाठी नेमकं काय करायचं जर तुम्हाला कुणी खूप खुण चांगलं बोललं किंवा खूप वाईट जरी बोललं तर शांतपणे पॉज घ्यायचा आणि त्याच्यावरती आपण शांतपणे विचार करायचा की मला मिळालेली कॉम्प्लिमेंट किंवा मला जो काही राग किंवा क्रिटिसिझम माझी झालेली आहे तर त्याच्यावरती मी नेमकं खरंच ते खरं आहे का बऱ्याच वेळा याला मेंटल डिस्टॉर्शन म्हणतात म्हणजे काही लोक किंवा काही वातावरणातल्या विचार किंवा आपण काही ज्या यूट्यूबवर वगैरे गोष्टी ऐकतो त्याच्यामुळे आपल्या मनामध्ये काही वेळा विकृत विचार किंवा चुकीचे विचार येऊ शकतात मग त्यासाठी काय करायचं तर मन थोडं जागं ठेवायचं जे पण आपण ऐकत आहोत जे पण आपण वाचत आहोत ते खरंच खरं आहे का हे एकदा समजून घेतलं की मनाचा गुंता होत नाही